त्याला जर म्हटलं चरी म्हणजे काय, त्याला नाही समजणार का? ती जशी तो जो भाग आहे व्यवहाराचा, तो व्यवहार गेला, तो शब्द पण गेला, अशा अनेक शब्द गेले. सारवण, अजून सारवण शब्द आहे ना, सारवण शब्द घरमध्ये बाया अंगण सारवायच्या, मला सारवण घालायचं घालायचे. आता सारवणाला जागाच राहिली नाहीये, बरोबर? म्हणजे अजून 10 वर्षात सारवण शब्द जाईल. खरे म्हणजे आता ना बघा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आपल्या होत्या, म्हणजे तुमचं शेती क्षेत्राशी निगडीत असू द्यात किंवा घरातल्या कामाच्या बाबतीत असेल, म्हणजे जात्यापासून, असं म्हणतो आपण जात्यावर बसलं की ओवी येते, जात्यापासून ते अगदी बांध्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर आज महिला जात्यावरती बसण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे त्या जात्याभोवती फिरणाऱ्या गाणी बाजूला झाली, जुन्या महिलांकडून गाणी गेली, आता नवीन पिढीकडे गाण्यांचा प्रश्न राहिलाच नाही. किंवा अलीकडच्या काळामध्ये 4 दिवसांचं लग्न 2 दिवसांवरती येऊन ठेवलं, आणि त्या 2 दिवसांच्या लग्नामध्ये धवला गीतं गाणाऱ्या ज्या महिला होत्या, मागच्या काही दिवसांपूर्वी कथोरे साहेबांनी मला वाटतं धवला गाणाऱ्या महिलांचा सत्कार केला, खूप बरं वाटलं ती गोष्ट बघून. तर या सगळ्याकडे कसं बघता, म्हणजे जात्यावरती येणाऱ्या ओव्या आणि हळदींच्या आदल्या दिवशी धवला गाणाऱ्या त्या धवलरीन बायका आणि त्या गीतांमधून येणारे गमती जमती किंवा भाषेकडे, भाषेच्या दृष्टिकोनातून कसं पाहता? संस्कृती टिकली, लोकसंस्कृती टिकली तर बोलीभाषा टिकेल. आणि मुळात व्यवहार, जे पारंपरिक व्यवहार गेले की पारंपरिक व्यवहाराबरोबर पारंपरिक लोकगीतं जातात, लोकगीतात लोकगीतं गेली की भाषा जाते. आणि आज आपण जो बघतो हा सगळं वेगळं वातावरण, ह्या वेगळ्या वातावरणात आज जात्यावरच्या ओव्या नामशेष झाल्या, जातच गेलं. परंतु आम्ही लहानपणी अशा अनेक ओव्या ऐकलेल्या आहेत. मी जे आता ते संकलन करतो आहे लोकगीतांचं, तर माझ्याकडे जवळजवळ मी 20-25 वर्षापूर्वी अनेक अशा जुन्या म्हाताऱ्या बाई आहेत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून ते वधून, तेव्हा असं टेपची कॅसेट असायची, ते छोटंसं टेप, आणि मग ते कॅसेटून ते रेकॉर्डिंग करायचे आणि मग त्या ओव्या लिहून घ्यायच्या. आता जवळजवळ माझ्याकडे 30-35 ओव्या अशा आहेत की एक एक ओवी तुमचं फुलस्केपचे 5-5, 6-6 पानं भरलेली आहेत. किती पाठांतर असेल त्या अडाणी मायांचं, त्यांना अडाणी कसं म्हणायचं की ज्यांनी हा सगळा ठेवा तुमच्या अनादी काळापासून आतापर्यंत ठेवून आलेत आणि शिकलेल्या माणसांनी ते ठेव्याला गालबोट लावलं आहे, बरोबर? मग त्या ओव्या, त्या ओव्यांच्यामधून तिथं समाजजीवन, नातीगोती, सासूरवास, माहेरची आठवण आणि देवदेवता, देवावर असल्या नितांत श्रद्धा, कामावर असल्या नितांत श्रद्धा, नात्यावर असल्या नितांत श्रद्धा, हा श्रद्धा म्हणजे ओवी. पण त्याचा श्रद्धा कशावच राहिलेली माणसाची, त्यामुळे ओव्या बाद झाल्या. अशा अनेक ओव्या ह्या जुन्या विदुषी आजींच्या बरोबर निजधामाला गेल्या, जात्याबरोबर ओव्या गेल्या, लग्न सराईत. आता तुम्ही सांगितलं की तुमचं लग्न सराईत धवळं अजून 10 वर्ष टिकणार आहेत, परंतु शिमगा निघला की एका गावाच्या कोणाच्या अंगण्यामध्ये सगळ्या मुली, सासूरकरणी अशा यायच्या आणि मग त्या माहेरच्या आठवणींची गाणी म्हणायच्या, आणि त्या ती गाणी होळीच्या दिवसापर्यंत चालायची, 15 दिवस अगोदर सुरू करायच्या. म्हणजे ते त्या खेळ खेळायच्या, लपाछपी खेळायच्या, आणि त्या गाण्यामध्ये आपल्या माहेरच्या आठवणी, माहेरची माणसं आणि हे सगळं वातावरण असायचं. ती गाणी मी संकलित केले, जवळ माझ्याकडे 100-125 गाणी ती आहेत. ती गाणी आता नष्ट झाली, जुन्या काही महिलांच्याकडून ती ऐकून घेतली, मुलांच्याकडून ऐकून घेतली, त्यांना मुलांना काही आमिष दाखवली, बाबा तुला हे 50 रुपये घे, मला 2 गाणी आणून दे, असं करत ते त्या काळात ते मी केलं 10 वर्षापूर्वी, आता ते शक्य होणार नाही. तेच नव्हे तर एकदा गोकुळाष्टमी झाली तर गौरीपर्यंत मुली बाया कोणाच्या तरी घरी फेर धरून गाणी म्हणायच्या. त्या गाण्यातसुद्धा इथली संस्कृती, नीतिमत्ता, शास्त्र, देव देवता, दंतकथा, रामायणाच्या कथा, श्रावणबाळाच्या कथा,
गौरीची गाणी, गौरीला गौरीची येणारी येण्याची जी वेळ, तिचं ते केलेलं सोपस्कर, हे सगळ्याचं सुंदर वर्णन त्या गाण्याच्यामध्ये. आता तुम्हाला आमच्या घरी ते मागच्या वर्षापर्यंत टिकलेले आहेत, यूट्यूबवर बघितलं तर ती गाणी अजून तुम्हाला बघायला मिळतील. प्रश्नाला धवळांचा, धव धव म्हणजे नवरा, नवरा मुलगा, आणि ले म्हणजे त्याच्याकडून म्हटली जाणारी गाणी. अगदी महान व पंताच्या काळापासून ती पद्धत चालत आलेली आहे. महान पंतामध्ये मैदायसाईंनी ती चक्रधरस्वामींची शिष्या, तिने जी काही गाणी गायली रुक्मिणी स्वयंवर, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना स्मरून, ती त्याला धवळं म्हणतात. परंतु अनादिकाळापासून चालत आल्यामुळे त्या सरमिसळ झाली आणि आता ह्या परिसरातली धवळं जी आहेत ती इथले डोंगर, इथल्या नद्या, इथली पिकं, इथली माणसं, इथली शेती यांच्याशी निगडीत आहेत आणि ती प्रत्येक विधीला एक धवळं आहे. आता माझ्या कतोरे साहेबांनी ते फार मोठं काम केलं की त्या बायांना कधी वाटलं नव्हतं आपलं स्वप्नात कधी सत्कार होईल, परंतु त्यांनी जे ती संस्कृती टिकून ठेवली, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक स्वरूपात आलेली ती गाणी जशीच्या तशी ठेवणं आणि ते रात्रभर गाणी म्हणणं आणि एक एक गाणं बघितलं आपण अर्धा पाऊण तास टिकतो आणि ते तसं जसं मांडणं ती कथानक आहे. हे कथानक आहे, या कथानकाच्या मांडणीतून ती गाणं जसं आलं आहे, इथल्या मातीशी निगडीत आहे, इथल्या जो नवरदेव असेल किंवा नवरी मुलगी असेल तिचं घराणं, तिचं आडनाव, तिचे चुलते, तिचे आत्या, तिचे मामा, या सगळ्यांची गुंफण त्या गाण्यातून झालेली आहे. एकंदरीत समाजजीवन आणि एकत्र कुटुंब पद्धती कशी असावी या सगळ्याचा सारांश त्या धवळांच्यामधून आज मिळतो. अजून आहेत ती धवलं एखादं तुम्हाला माहितीतलं एखादं, आता एवढं काही माझे पाठ नाही आहेत पण माझ्याकडे लिहिलेली आहेत. परंतु तुम्हाला मी हे सांगतो की धवळं म्हणजे काय, कथा आहे. बरोबर, कथा आहे. कथा कशी झाली, आता हा जो परिसर आहे, आता इथले हा भृगुसंहितेतला रामखंड म्हणतात, भृगुसंहिता ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये या परिसराचा उल्लेख रामखंड म्हणून आलेला आहे. इथे फक्त राक्षसांची वस्ती असा परिसर, नंतर रामाच्या त्या काळात सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या. पण नंतर इथे तुमचं मोगलाईच्या काळात किंवा त्या अगोदर जी काही मंडळी वरून आली घाटावरून, इथे साईक झाली, कोकण तिकडं आगरी समाज आला तो तिकडं नाही आला, आणि या सगळ्यांची म्हणून संस्कृती तयार झाली. याचा पुरावा काय, तर इथल्या त्या धवळांच्यामधून प्रत्येक धवळामध्ये जे बघतो आपण न्हावी जरी आलो ना, घाटावरून आला एक न्हावी किंवा घाटावरून आला एक माळी, म्हणजे सगळे तिकडनं आलेले आहेत असं बोलत नाही. नाशिकवरून आला म्हणून घाटावरून का, कारण तो मार्ग थांबता येण्याचा तो आहे. किंवा आता इकडची लोक आली तुमचं खारपाटातून आगरी समाज वगैरे आला, ते पण काय दरव्याच्या पोटी ज्याला मली वालू, वालूच्या पोटी ज्याला मला शिपी, शिपीच्या पोटी ज्याला मला मोती, मग आता ती सागराशी निगडीत आहेत आणि ही घाटावर आलेली, म्हणजे या सगळ्यांची सरमिसळ झालेली आहे. ती धवळ गीता बघितलेला एक फार मोठा कथानक. आता सगळ्यात आपल्याकडे डोलारा वगैरे असं म्हणतात तो डोलारा, जो जवळजवळ तो तीन तीन चार चार तास टिकतो गायला म्हटलं तर, मग त्या कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना, कुठल्याही प्रकारचं पाठांतर नसताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला ठेवा आहे, हा जपला पाहिजे. लिखित स्वरूपाचं थेट इतिहास अशी लागतो सहजरित्या. किंवा रामान तुळस आणली सीता, लक्ष्मणाने लावी इथे, हा रामान तुळस आणली लक्ष्मणाने लावी येली, सीतामाईने शिंपी येली, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ते इथे घडलेलं आहे, ते मागच्या पिढीपासून पुढच्या आले आलेलं आहे. हा पण कसं झालं, प्रत्येक पिढीमध्ये थोडाफार बदल होतो, परंतु मूळ जो गावा आहे तो त्याच्या त्या घटनेशी निगडीत आहे. कथानक बदलत नाही, शब्द इकडे तिकडे होतात. आणि एकंदरच आता माझं ते भरला मळवट मातीचा हा जो आहे पुस्तक येत आहे, त्यामध्ये जवळजवळ प्राचीन काळापासूनची जी गाणी चालत आलेली आहेत, जे जी मी 20-25 वर्षापासून ती शोधली, माझं वेळच होतं म्हणजे असं लग्न चालू असताना ना ते माळ्यावर जायचं आणि मग ते
ते बोलत असताना त्या मुली काय काय बाय बाय गाणी म्हणतात, मग ते कसं होतं त्यात एक सोपस्कर असं झालं की एक ओळ ती रिपीट करतात, हा त्यामुळे लिहिताना चुकलं तर पुढच्या वेळेस ते परत येत नाही. चहात पडलाय गोळ, हा हा, ती चहात पडलं गोळ वगैरे ती गाणी आहेत ना, ती आता कुठेतरी झालेली आहेत, परंतु जुनी गाणी ती एक कथा आहे, कथाच आहे. हा तुमचं भीमाशंकर, भीमाशंकर परिसर हा आपल्याशी निगडीत आहे. बरोबर, हा, मग भीमाशंकर डोंगरी असं ते गाण्यातले शब्द आहेत, किंवा शाही नदी तुझा नितालं पाणी, हा असंही शब्द आहे, हा, किंवा पाणी पडले गोरख्या गोरख डोंगर, हा, म्हणजे त्या धवळांशी इथल्या भौगोलिक भूगोलाचा अगदी आहे उल्लेख आलेला आहे, आणि ते आमच्या पूजा आधीच्या पिढ्याने तयार केलेलं आहे ते, मग त्यांना अडाणी नाही म्हणता येणार. अडाणी कोण, की आम्ही, की आम्ही ते वारसा जोपासला नाही, आम्ही आमच्यात ऐपत नाही ते समजून घेणे. बरोबर, म्हणजे आता धवलांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या लोकगीतांच्या माध्यमातून म्हणा, आपल्याला आपली परंपरा किंवा आपल्या इतिहासाचा मागोवा घ्यायला खूप मोठी मदत यातून होईल. आणखीन एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती, ती अशी की ज्या पद्धतीचा तुम्ही उल्लेख केला की आपण घाटावरून आलो किंवा बराचसा समूह घाटावरून आला, म्हणजे याची जोड अगदी गेली तर सातवाहनकालीन किंवा शिलाहारांनी जेव्हा इकडं सगळं राज्य उभं केलं तर इथे जंगल आणि समुद्रच होता, तर मग त्यांनी जी काही कुटुंब इकडे आणली तर मला ना फार कधी कधी गंमत वाटते, म्हणजे सह्याद्री जो दक्षिण उत्तर पसरलेला आहे, शहापूरचा भाग आणि मुरबाडचा भाग, तर मुरबाडमध्ये जे सह्याद्रीच्या खाली असणारी जी गावं आहेत लागोलाग, म्हणजे इकडनं जर सुरुवात केली तर साकुर्लीपासून ते आपल्या मोरोशीपर्यंत किंवा वैशाखऱ्यापर्यंत, आणि तिकडे आहेत ना, तिकडे मिल आहेत, ताडाचा पाडा आहेत, नारिवली आहे, चिरोड आहे वगैरे, पूर्ण पट्टा म्हणजे हा सगळा सह्याद्रीचा पट्टा. तर त्याच सह्याद्रीच्या वरती जर विचार केला ना, म्हणजे इकडे नाशिकमध्ये, इकडे संगमनेर अकोलामध्ये, इकडे तुमच्या जुन्नरमध्ये, तर वरती जी लोक आहेत तीच इकडे त्याच आडनावाची लोक आहेत. हो, म्हणजे ही एक गमतीचा भाग आहे. फक्त आता अलीकडच्या काळामध्ये कागदोपत्री आपल्याला आपला तो मुद्दा नाही, अलीकडच्या काळात ते लोक सगळे मराठा लावतात आणि इकडचे आपले कुणबी लावतात. प्रश्न हा आहे की इकडे आल्यानंतर त्यांनी इथली लोकसंस्कृती स्वीकारली किंवा त्या पद्धतीनं ते राहू लागले, पण मग आत्ताच्या सिच्युएशनचा जर आपल्या स्थानिक शहापूर आणि मुरबाड बोलीभाषेचा जेव्हा आपण विचार करतो, तर असे कोणते टिपिकल शब्द आहेत की जे शब्द ऐकल्यानंतर तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर असा फक्त त्याचा एखादा शब्द ऐकावा आणि बोला तू शहापूर जगा मुरबाड जगा, ते असे कोणते शब्द तुम्हाला सांगता येतील? महाबायलीच्या त्याचा पण एक वेगळा, हा महाबायलीचे शब्द आहे ना, हा शिवीचा प्रकार आहे, शिवी आहे, परंतु तो आता मी तंबरणूची तुपेंची पुस्तकं वाचलेली आहेत किंवा इकडे आनंद यादवांची पुस्तकं, की जिथे ग्रामीण बोलीशी निगडीत आहेत, हां, ग्रामीण संस्कृतीशी निगडीत आहेत, तर तिथे कुठल्याही प्रकारचं असं हा महाबायलचा शब्द नाही आहे, कुठेच नाही आहे. मग आधी तुम्ही कर्जतमध्ये गेलात, आता आमचे काही नातेवाईक आहेत ना कर्जतमध्ये, ते हिंदू मराठा लिहितात, आमचा रोटीबिटूचा व्यवहार होतो, नातेवाईक आहे सक्के, पण हिंदू मराठा लिहितात, लावतात, पण कल्चर एकच. बरोबर, तिथे पण तो शब्द नाही आहे, ते हसतात आपल्याला, हां, तिथे पण तो शब्द नाही आहे, हां, तर हा शब्द आहे तो इथे तयार झालेला आहे. त्याचं मिनिंग काय? शिवीचा प्रकार बाबा, आता बाई, बाईल, बाईल, बाई, हां, म्हणजे अतिशहाण्या आईचा मुलगा. अच्छा, अशा प्रमाण भाषेत आपण बोललं तर, हां, म्हणजे ती बाई कोणा ऐकत नाही बोलायला, ती फार अतिशहाणी आहे, म्हणजे अतिशहाण्या बाईचा अतिशहाणा मुलगा. म्हणजे त्याला तर बोलणं आहे, त्या आईला पण बोलणं आहे. अच्छा, अजून एखादा नवीन कुठला की ज्या शब्दाला ऐकून आपण सांगू शकतो शहापूर मुरबाडचा? हां, तसं अनेक असे शब्द आहेत की खूप आहेत. आता आपल्या जी भाषा आहे ना इथली लँग्वेज, प्रॉपर बोलीभाषा ही संक्षिप्त स्वरूपात आहे, विभक्ती प्रत्ययातले संक्षिप्त शब्द आपण वापरतो. संक्षिप्त म्हणजे मोठा शब्द आहे तो छोटा करायचा. झोप आहे ना झोप, तर आपण झोपणे बोलतो, झोप बोलतो, झोप आले, म्हणजे रफारचा वापर जास्त केला जातो. हां, व्याकरण दृष्टीने बघितलं आपण. त्यानंतर शब्द अंकुचन कसा होईल, अंकुचन कसा पावेल, कशाला, कला, कला, हां, किंवा आपण बोलतो ना कोणला,
कोणाला बोलत नाही, कोणाला न न ऐवजी न आणि ळ ऐवजी ल असं सर्रास वापरलं जातंय. अलीकडे ना आता माझा एक मित्र आहे, त्याच्या बोली भाषेमध्ये ळ चा ल होतो, पण मग लोक त्या गोष्टीने विचार करत आपल्या शापूर मुरमुर अरे हा ळ चा ल करतो, तर याच्याकडे कसं बघता तुम्ही ळ चा ल जेव्हा होतो तेव्हा? एक असं बघा, कातकरी समाजात ळ वापरतात, ल नाही वापरत. बरं, ऑब्झर्वेशन निरीक्षण करा, ळच वापरतात ठाकूर समाजात, ळच वापरतात. बाकी सगळं आपण ळ चा ल करतोय. पाणी पाणी, कला कला, कळा नाही बोलत, कशाला नाही म्हणत कला म्हणत. तर हा शब्द ळ चा ल हा खर तर आगरी बोलीमध्ये जास्त प्रमाणात आहे. बर, आणि इथली सगळी समाज एकरूप एकामागाशी एकरूप झालेले आहेत. म्हणजे सगळे समाज आहेत ते एकामागाशी एकरूप, इतके त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. कुणबी असो, आगरी असो, बौद्ध समाज असो, ब्राह्मण समाज असो, मराठा समाज असो, ही सगळी माणसं एकामागाशी जुळली गेलेली आहेत. साहजिक आहे त्यांचा भाषेचा देवाणघेवाण होते, आणि मग तो शब्द तिचं मूळ मानला जातो, प्रमाण मानला जातो की हा शब्दच आहे. आता काही लोक बोलतात की बाबा तू शिकलेला आहेस, मळ ऐवजी ल का म्हणतोस, तर तो मातीतला शब्द आहे. हां, हा तो बोलेल, लिहिताना आपण ळच लिहू पण बोलताना लच म्हणणार. लिहिणं आणि बोलणं फार फरक आहे. म्हणजे जनरली आपल्याला खानदेशातला माणूस बोलला की त्याचं खूप अप्रूप वाटतं, किंवा मराठवाड्यातला एखादा माणूस त्याच्या बोलीभाषेत बोलला तर त्याचं खूप अप्रूप वाटतं, मग घाटावरचा असू द्यात किंवा पुण्यातला पश्चिम महाराष्ट्रातला कुठलाही असू द्यात, तो वक्ता असू द्यात किंवा एखादा साहित्यिक असू द्यात, तो त्याच्या त्याच्या भाषेत बोलला. इवन दो मकरंद अनासपुरे ते त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलतात तर आपल्याला त्याचं खूप अप्रूप वाटतं, पण तसं शहापूर मुरबाडच्या बाबतीत होत नाही. का सर? याला कारण आहेत, त्यांची भाषा गेले 50 वर्षापेक्षा अधिक काळापासून लेखित वाङ्मयात आली. चित्रपट तयार झाले, नाट्य आली, वेगवेगळी समीक्षणं झाली, कादंबऱ्या आल्या, कथासंग्रह आले, काव्यसंग्रह आले, त्यांच्या भाषेचा शास्त्रीय अभ्यास झाला, म्हणून त्यांची भाषा जगाने स्वीकारली. तसं मुरबाड शहापूरची जी भाषा आहे ना, ती जर लिखित वाङ्मयात आली, ती एका चित्रपटात आली, नाटकात आली, तर त्या भाषेतही फार मोठा गोडवा आहे. वेळ लागेल. मच्छिंद्र कांबळींचं जेव्हा वस्त्रहार नाटक होता, ते वस्त्रहार नाटक गंगाराम गव्हाणकरांनी लिहिलं, मच्छिंद्र कांबळींनी ते हे केलं नाटक, त्या नाटकात चाललंच नाही नाटक, काहीच चाललं नाही. जवळजवळ 2-2.5 वर्ष नाटकाचे प्रयोगच होत नाही. हाऊसफुल कधी नाटक व्हायचं रे, फक्त कोकणातली माणसं ती थोडीफार मस्त बघायला यायची. पण पु ल देशपांडेंनी एकदा ते नाटक बघायला आले, आणि पु ल देशपांडेंनी त्या नाटकाविषयी जे उद्गार काढले ते जसंच्या तसं पेपरवर छापून आलं, आणि दुसऱ्या दिवसापासून ते प्रयोग हाऊसफुल व्हायला लागले. 5000 प्रयोग झाले त्या नाटकाचे. म्हणजे आपल्याला कोणतं चांगलं म्हणणारा वेगळा माणूस व्हायला लागतोय. आपण आपले पाठ थोपटून जमत नाही. हां, मुद्दे सांगायचा मुद्दा काय की आपल्या बोलीभाषेत लिहायला आपल्याला लाज वाटते. शाण्याचा कांदा, शाण्याचा कांदा, शाण्याचा कांदा हा जो शब्द आहे तो जर आपण पटकन स्टेजवर वापरला तर लोक हसतात, हशा पिकतो, हशा पिकतो, हशा पिकतो. आपले शब्द आपण वापरले ना फार मोठ्या सभेत तर खरोखर लोक हसतात, याचा अर्थ आपल्या भाषेत गोडवा आहे, परंतु पिकतं ते विकत नाही असं हे खरं आहे. आता मागच्या साताऱ्याच्या भुईंजला मी गेलो होतो, कर्मवीरांवरती बोलायचं होतं, अण्णांवरती, आणि बोलताना मी त्यांना, मला त्यांना वही सांगायची होती, गेट कुंपण. तर मी मागच्या काही वर्षापासून जेव्हा मला तुमचा संपर्क आला तर मी ठरवलं की आपली आपल्याकडे लोक त्यांची येऊन भाषा सांगतात तर आपण आपली भाषासुद्धा जगाच्या कोपऱ्यावर पोहोचवली पाहिजे. तर मी तेव्हा मग त्यांना वही सांगत होतो, मी वही म्हणजे काय, तर वही म्हणजे काट्यांचं कुंपण बाबा. तर तो एक शब्द माझ्याकडनं सहज येऊन गेला होता वही, आणि मी आता ठरवलं त्याच्यानंतर की बाबा आपले जे इथून जे येणारे शब्द आहेत ते अगदी सहज येणारे शब्द आहेत, त्याच्यात ताकद आहे, त्याच्यात प्रेम आहे, त्याच्यात कृत्रिमता नाही, तर ते त्याच्यातून यायला हवं. तर आता अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय.
मुरबाडच्या आणि शहापूरच्या भाषेचा होणारा विकास, पण त्या विकासाला आपण कुठेतरी अडथळे निर्माण करतो आहे का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, शहापूर मुरबाडची भाषा ही विकसित होण्यासाठी येणारी आव्हानं त्याला कसं आपण टॅकल करणार, आणि आधुनिक नवीन जी येणारी पिढी आहे त्या पिढीला शहापूर मुरबाडची बोली भाषा आपण त्यांच्यामध्ये कशी रुजवू शकू. चांगला प्रश्न विचारला. मुळात कुठलीही कला विकसित होते त्याला कारण आहे, त्या कलेला राजाश्रय मिळाला तर ती कला विकसित होते. मुळात राज्यकर्त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे. हाकेच्या अंतरावर आपलं मंत्रालय आहे, मराठी विभाग विभाग आहे, सांस्कृतिक जो विभाग आहे, तिथे अनेक अशा योजना आहेत भाषेच्या संबंधात, शब्दकोशाच्या संबंधात किंवा लोकसंस्कृतीच्या संबंधात. इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी, नेत्यांनी जाणीवेने अशा लोकांना आधार देणं गरजेचं आहे. असा आधार दिला ना तर काय होईल, अनेक समृद्ध वाङ्मय तयार होईल, इथल्या बोलीभाषेला वाव मिळेल, इथल्या भाषेचा शास्त्रीय अभ्यास होईल. आणि ही जी भाषा आहे वेगळी 70 किलोमीटरच्या आसपासची, ती साता समुद्रापड पलीकडे जायला वेळ लागणार नाही. परंतु मुळात राज्यकर्त्यांनी ती मानसिकता ठेवली पाहिजे. परंतु आतापर्यंत नाही मुरबाडमध्ये प्रयत्न झाला, नाही शहापूरमध्ये प्रयत्न झाला, त्यामुळे आपण ते तुंतुरं किती वाजवत बसायचं. दुसरं की आव्हानं जी आहेत ती आव्हानं फार मोठी आव्हानं नाही आहेत, परंतु एक हे काम एकाच व्यक्तीचं नसून अनेकांनी एकत्र आले, समविचारी माणसाचा एकत्र आली तर ह्या भाषेचा शब्दकोश, इथल्या म्हणी, इथले वाक्प्रचार ह्या सगळ्यांचं संकलन व्हायला पाहिजे. हेलाने बदलणाऱ्या लोकसंस्कृती आहेत, तिचं आजच्या पिढीने एक व्यावसायिक म्हणून त्याचं अभ्यास केला पाहिजे, व्यासंग म्हणून. त्यासाठी जसं पूर्वी शांता शेळके आणि सरोजिनी बाबर यांनी लोकसंस्कृतीवर आधारित राणाजाई नावाचा एक फार मोठा असा वर्षभर कार्यक्रम चालला TV दूरदर्शनवर, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातली लोकगीतं ते सादर करायचं. मुरबाडमध्ये नाही आल्या का, इथं लिखित स्वरूपाचं काही नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे आता माझं त्या दिवशी 14 तारखेला भाषा, लोकभाषा, चिंता आणि चिंतन हे प्रेमानंद गजबी आणि महेश कळसकरांनी 10 भाषांचं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे, त्यात आपली भाषा आहे. तर त्यावेळी अनेकांनी मला प्रश्न विचारला, मला भाषेबद्दल ते मनोगत व्यक्त करायला सांगितलं, ही भाषा आहे कुठे नक्की, आम्हाला माहीत नाही भाषा आहे म्हणून. आणि मुंबईच्या हाकेच्या अंतरावर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भ, खान्देश तिकडची भाषा मुंबईपर्यंत पोचली, आणि आम्ही एका तासाच्या अंतरावरची भाषा पोचू शकत नाही, याला कारण काय, भाषेमध्ये लिहिलं गेलं नाही आहे. या गोष्टीला आणखीन एक मी थोडंसं पुढे तुम्हाला टच करतो. अलीकडे आपण सुशिक्षित म्हणून घेतो स्वतःला, अलीकडचा जो पालक आहे तो त्याच्या मुलाशी प्रमाण मराठीतसुद्धा बोलत नाही, तो त्याच्याशी इंग्रजी बोलण्याचा आव आणतो आहे. त्याच्यामुळे त्याची आजी त्याच्यापासून लांब गेल्यामुळं कदाचित त्या जुनी विचार, जुन्या पद्धती, जुनी बोलीभाषा त्या पोरापर्यंत पोहोचत नाही, हा एक अडचणीचा मुद्दा आहे का. आणि दुसरा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण या सगळ्यापासून लांब जातो आहे का, आपल्या भाषेपासून, किंवा मुंबईमध्ये गेल्यानंतर अगदी ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपली मराठीच संपते आणि हिंदी चालू होते, या दोन गोष्टी कारणीभूत आहेत का, किंवा त्या दोन्ही का गोष्टी कारणीभूत आहे. एकत्र कुटुंब पद्धती गेली, चौकोनी कुटुंब पद्धती आली, घरात आजी आजोबा जवळजवळ नष्ट झालेत, फार थोड्या कुटुंबात आजी आजोबा शिल्लक आहेत, आणि जरी असले तर गावाला असतात, मुलं शहरात असतात, त्यामुळे शहरी भागातला जो प्रमाण भाषेचा पगडा त्या मुलांच्यावर पहिल्यापासून पडत गेला. आणि गावाला जरी आले तरी सणावारापर्यंत पुरता येतात ते,
त्यामुळे फार आजी आजोबांची ती काळजातली भाषा त्यांना नाही समजत. हां, आजी डोक्यावर हात फिरवायची, बा ब अशी बोलायची, ते नाही होत आता. कारण ते काळाच्या ओघात ते शब्द नष्ट झाले, ती माया नष्ट झाली, आणि फास्ट जग फास्ट झालं आहे. त्यामुळे 15-15 दिवस मामाकडे राहणं, आजी आजोबाच्याकडे राहणं आता ते शक्य नाही. हां, परंतु आईवडिलांनी मुलांना तुम्ही इंग्रजी ही उंबऱ्याच्या बाहेरची भाषा आहे, पण उंबऱ्यातली आतली भाषा मराठी आहे. ती आतली भाषा आपण मुलांना दिलीच पाहिजे. मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायला लागली, टायवर लावायला लागली, की आईवडिलांना हाय खूप अप्रूप वाटतं ते वाट असावं का. परंतु हे सगळं करत असताना ज्या भाषेत, ज्या समाजात आपण जन्माला आलो, ज्या संस्कृतीत आपण जन्माला आलो, ती भाषा आहे, ती संस्कृती टिकून ठेवण्याचं काम प्रत्येकाचं आहे. ते कोणी एका व्यक्तीचं किंवा एक मक्ता कोणी घेतला नाही, ते सगळ्यांनी मिळून करायचे, समूहानी. समूहानी जे होतं ना ते फार टिकतं. आणि आता आपण म्हणतो की बाबा, तुम्ही प्रश्न विचारला की एकदा ट्रेनमध्ये बसल्यानंतर हिंदी सुरू होते, मराठी मागे पडते, याला कारण काय आहे? हिंदी जे बोलतात ते मराठीत असतात. परंतु मला, मी मराठी आहे म्हणजे मी फार मागासलेला आहे अशी विचारधारा असू नये. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा, तसं आजच्या पिढीला वाटतं आहे. पण आजची पिढीकडे फार मोठे आव्हानं आहेत. आजच्या पिढीकडे फार मोठे आव्हानं आहेत. तुम्ही बोलीभाषेचा अभ्यास करा. इथल्या बोलीभाषेचा, बोलीभाषेतनं लिह, बोलीभाषेत तर लिहाच, पण बोलीभाषेवर पण लिहिलं पाहिजे. इथलं जी संस्कृती आहे, इथले रीतिरिवाज आहेत, इथलं जी शब्द शब्द आहेत, किती आता नामशेष होत चाललेत. आता उतन शब्द गेला, तुमची भानस शब्द गेला, सारवण शब्द गेला, उखळ गेला, मुसळ गेला. हां, हे असे जे शब्द काय आहेत, दूड गेली, हां, पायतान शब्द गेला, हां, किंवा घोंगडी गेली, आता घोंगडी मुलांना बघायला मिळत नाही. हे असे जे शब्द चाललेत, हां, हे हळूहळू नष्ट होतील, ते जतन करणं गरजेचं आहे. त्याचा शास्त्रीय भाषेचा अभ्यास होणं गरजेचं आहे. नाहीतर आपण फार प्रगतीचा टप्पा गाठू, पण ज्या गतीनं आपली प्रगती होईल त्याच गतीनं आपल्या भाषेची अधोगती मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. अप्रत्यक्षरित्या आपण आपली संस्कृतीच कदाचित पायदळी तुडवू. हो, आणि अलीकडे आपल्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कदाचित कळत नसेल, पण ज्या एका बाजूला आपण विचार करतो की शिकलेली पिढी आपली संस्कृती किंवा आपली बोलीभाषा मागे टाकत चालली आहे, पण मग तुमच्या नजरेत किंवा तुमच्या पाहण्यात अशीही काही पिढी आहे का की जिला या मातीची, या भाषेची किंमत आहे किंवा या भाषेची संवर्धनाची भूमिका त्यांच्याकडे आहे, आणि अशी काही पिढी आहे का की जी या शहापूर मुरबाड बोलीभाषेसाठी समर्पित आहे? आहेत ना, आहेत. अशा अनेक माणसं आहेत. आपण आपल्या समूहाचा विचार करू तर सह्याद्रीच्या त्या पायथ्याशी जे डोळखाम गाव आहे, त्या डोळखाम गावामधले सुभाष शिंदे असतील किंवा पंढरनाथ पांढरे असतील, हे यांनी मधुकर हरणे असतील, त्यांनी ह्या इथल्या बोलीभाषेवर नाटक लिहिलं, मातीमाय हो, आणि ते खूप चाललं. म्हणजे कसं होतं, त्यांनी त्यांची काही गोष्टी चुकल्या आहेत की नाही मला माहीत नाही, काय मला नाटक क्षेत्रातलं काही कळत नाही, परंतु ते नाटक आपल्या समाजाने उचलून घ्यायला हवं होतं इथल्या लोकांनी. पण इथे थिएटर नसल्यामुळे, हा ग्रामीण भाग असल्यामुळे, आणि सगळी थिएटर कल्याण ठाण्यासारख्या शहरात, तिथे आपली संख्या मुठभर आहे, ते मुठभर लोक नाही नाटक बघू शकत, सगळ्यांनी बघावं. आता मशीद कांबळ्याची नाटकापासून मालूम लोक बघतात का? सगळीच लोक बघायला लागले. तसं हे मातीमाय सगळ्यांनी बघावं. इथे आमच्याकडचे लक्ष्मी घागस आहेत, छान असं त्यांचं भाषेचा अभ्यास आहे, छान भाषेत लिहितात. विवा यशवंतराव सर आमचे ते गुरुच, की त्यांनी खरं तर ते प्रेरणास्थान आपले आहेत, की त्यांनी मुरबाडी शहापूर बोलीवर सुरुवात त्यांनी केली लिहायला. कवी ते कविता हां, आणि छान ते अगदी ते शब्द वापरून ते आता तयार राहतात. हां, म्हणून त्याच्या सरांना म्हटलं, सर आमची आपली भाषा तिकडे पण घेऊन जा. त्यानंतर आता बोलीभाषा अभ्यास करणारी मुलं आहेत, आता महेश घावट किंवा इकडे हरेंद्र सोष्टे,
वाघेरे सारखी पोरं, इथे आपले समजा तुमच्यासारखी माणसं किंवा आपले हे वेखंडे वेखंडे सर, यांना फार त्या भाषेचा आता मी अभिमान आहे. गावाकडच्या गोष्टी नावाचं एक त्यांचं सदर सुरू केलं, माझे गुरुवर्य गोपाळ वेखंडे सर, तर त्याच्यामध्ये सराई सुगीवर त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या बालपणी ज्या गोष्टी होत होत्या ज्या अलीकडच्या पिढीला माहीतच नाही, म्हणजे खळा काय प्रकार आहे किंवा खळ्यावर शाळा सुटल्यानंतर पोरं ज्या वेगानं यायची त्या पेंढ्यावरती उड्या मारायला, गोल फिरायचे बैल, त्याला काय म्हणायचे पेर, पेर पेर धरायचे, त्या पेराच्या पाठीमागं मग ते शेण पाडायचं, मग ते बाजूला करून ठेवायचं, पुन्हा त्याच्यावरती उड्या मारणं, या गावाकडच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. तर ते पण खूप छान पद्धतीनं सुरू आहे. आणि तुमचं तर धवलांचं संकलन. आणि कसं एकंदरीत हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, मी माझी संस्कृती टिकून ठेवलीच पाहिजे. उद्याच्या पिढीला काय सांगणार आपण, उद्याच्या पिढीला काय सांगणार, उद्याची पिढी संभ्रमित होईल. तुमच्याकडे सगळं होतं म्हणे. आता आमच्या गावामध्ये ज्या मी 30-35 ओव्या त्या महिलांच्याकडून घेतल्या, त्यातली एकही महिला आता राहिली नाही आहे. मग मी आज जर गोळा करायला गेलो असतो मला काहीच मिळालं नसतं ओव्या. बरोबर. पण सुदैवानं त्या होत्या त्यावेळी. असं जर हे संकलन नाहीच झालं तर आपण फार मोठं ठेवायला मुकू असं वाटतं. खरी गोष्ट आहे. मंडळी, शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपण या मुलाखतीचा समारोप करणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला ही चर्चा नक्कीच आवडलेली असणार आणि यापुढची देखील अजून काही वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करायला हवा, काही मुद्दे आमच्याकडनं सुटले असतील तर ते मुद्देसुद्धा यायला हवेत असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. शेवटच्या 5 मिनिटामध्ये मला तुमचं मनोगत हवं आहे आणि ते इथल्या शापूर मुरबाडच्या बोलीमध्ये. आमच्या प्रेक्षकांना, आत्ता आपले जे प्रेक्षक आहेत ते संपूर्ण भारतभरातले प्रेक्षक आहेत, तर या प्रेक्षकांना तुमचं स्वतःचं स्वमत, जे भाषेचं संवर्धन व्हायला हवं या संदर्भात शहापूर मुरबाडच्या बोलीमध्ये काय सांगाल, फक्त 2 मिनिटात, म्हणजे आपल्या भाषेत, शहापूर मुरबाडच्या भाषेत. हा, ते कसं आहे माहिती आहे का, आता आपण साधी मराठी माणसं, पण कुठंतरी ना आपली बोल टिकायला पाहिजे, टिकायला पाहिजे, टिकायला पाहिजे ना. ह्या जर नाही झाला ना तर पुढचा काल कठीण जाईल. कठीण आहे, कठीण आहे ना. नुसते आपण याला पाडेवारीच मरू ना, आपल्या पुढच्या पोरांना काहीच काला असा नाही, म्हणून त्या कुठंतरी ह्या टिकला पाहिजे असं मला वाटतंय. वाटतंय, मला पण त्याच वाटतंय पोराव. म्हणजे असं आता सरांनी सांगला त्याप्रमाणे की आपल्या भाषेला आपण जपलं पाहिजे. मला तो टोन येत नाही, फक्त थोडंफार तो इन्फ्लुएन्स येतो. पण शहापूर आणि मुरबाडच्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी सुरू केलेली ही मोहीम अशीच आपण सुरू ठेवणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. कंटे सर तर त्यांच्या परीनं काम करत आहेत, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे मंडळी आपापल्या पद्धतीनं काम करत आहात, साहित्यामध्ये असेल, कलाक्षेत्रामध्ये असेल. शहापूर आणि मुरबाड या संपूर्ण 70 किलोमीटरच्या परिघातली सगळी मंडळी मेहनत घेते आहे. पण जे जे लोक अजूनही आपल्या मेहनतीला पुश करत नाही आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की नक्की संपर्क करा आणि आपण अशाच पद्धतीनं आणखीन थोडं डिटेलमध्ये आपण घेऊयात. आज खूप शॉर्टकटमध्ये आपल्याला या चर्चा करायला लागली, तर पुढच्या वेळेमध्ये आपण स्पेशली म्हणींवर किंवा स्पेशली धवलांवर, मग एखादी धवला किंवा तिचं क्रिटिसिझम आपल्याला कसं करता येईल त्यावर आपण चर्चा करूयात. तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो, धन्यवाद. जय शहापूर मुरबाड.